आजचे मोर्चा तुमच्या कशासाठी आहे? आयटकच्या नेतृत्वासह महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने गटप्रतकांचं समायोजन होईपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांना जे दर वर्षाला 5% वेतनवाढ मिळतं, 15% अनुभव बोनस मिळतं, त्या पद्धतीने त्यांना कंत्राटी नेमून ते सगळ्या योजना त्यांचा लाभ त्यांना देण्यात यावं. सोबतच ज्या आशा वर्कर गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये काम करता आहेत, अत्यंत तुटपुंज्या मानधनामध्ये त्यांना राबवलं जातं, म्हणून त्यांना किमान 6,000 वेतन देण्यात यावं. जे ऑनलाईन कामं त्यांच्यावर जे जबरदस्तीने टाकलेले आहेत ते सक्ती बंद करण्यात यावी. कुठलेही मोबाईल द्यायचे नाही, रिचार्ज द्यायचे नाही, मात्र ऑनलाईनची हे जे जबरदस्ती चाललेली आहे ते आम्ही खपवून घेणार नाही. सोबतच आशा आणि गटप्रतकांना दिवाळी भाऊबीज ही 10,000 मिळाली पाहिजे. या पलीकडे जाऊन आरोग्य खात्याच्या ज्या 50% रिक्त जागा असतात त्या याच्यामध्ये अनुभव आणि शिक्षण पात्रतेनुसार आशा आणि गटप्रतकांना त्यांच्या जागा त्या भरल्या जावं आणि त्यांना न्याय देण्यात यावं. या मागणीला घेऊन गेल्या 18 तारखेपासून बेमुदत राज्य ऑफिस संपात चाललेला आहे. 26 तारखेला मंत्र्यात बैठक झाली, 1 तारखेला बैठक झाली, 3 तारखेला बैठक झाली. आरोग्यमंत्री म्हणाले आम्ही आशेच्या मानधनामध्ये 7,000 मानधनवाढ करू, आम्ही गटप्रतकांच्या मानधनामध्ये 10,000 वाढ करू आणि कंत्राटीचा दर्जा त्यांना देऊ. पण आज तक आहेत त्यांना जिहार काढलेलं नाही, शासन आदेश निघाला नाही. आणि दुसरीकडे मात्र आरोग्य विभागाचे संचालक 4 तारखेला पत्र काढून सांगतात का तुम्ही तुमचा संप मागे घ्या, अन्यथा कारवाई केली जाणार. आम्ही या कारवाईला घाबरत नाही. जोपर्यंत शासकीय जिहार निघत नाही गटप्रतकांना कंत्राटीचा दर्जा, त्यांचे सर्व लाभ आणि आशांना किमान वेतन आणि झालेल्या चर्चेनुसार जिहार निघणार नाही, तोपर्यंत हा राज्यव्यापी बेमुदत संप असाच सुरू राहणार आहे. आणि म्हणून ज्या 4 तारखेला सरकारने पत्र काढलं त्याचा निषेध करण्यासाठी, त्या पत्राची होळी करण्यासाठी आणि त्वरित आज जिथे आम्ही आयटकच्या नेतृत्वामध्ये गडचिरोली इथे जेल भरो आंदोलन करत आहोत, आणि म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमात सांगू इच्छितो जर सरकारने तातडीनं जिहार काढलं नाही तर हा जेल भरो आंदोलन तमाम महाराष्ट्रभर होणार. आणि आम्हाला वाटलं की दिवाळीसुद्धा आमच्या अशा घटकांची अंतरात जाण्याची शक्यता दिसत आहे, कारण जिहार निघालेलं नाही. एकीकडे सरकारने घोषणा केली, बॅनर बोर्ड लावलं, चॅनलवर बातम्या त्यांनी सुरू केलं, पण त्यांच्या खात्यात मात्र पैसेसुद्धा आले नाही, 3 महिन्याचे वांदेसुद्धा मिळाले नाही. म्हणून जर आमची दिवाळी अंधारात जात असेल तर आम्ही या महाराष्ट्रामध्ये कृती समितीच्या नेतृत्वामध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये आमदार खासदार मंत्री पालकमंत्री याच्या घरावर येत्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी काळी दिवाळी केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी आयोजकच्या वतीनं देतो. धन्यवाद.